नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जे की तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती आरोग्यसेवक ग्रामसेवक तसेच एम पी एस सीमध्ये यांच्यावर प्रश्न विचारले जातात चला तर बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असं होतं त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी झाला महू मध्य प्रदेश या ठिकाणी झाला लक्षात ठेवायचे राज्य कोणते मध्य प्रदेश या ठिकाणी त्यांचं जे काही निधन आहे ते सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न मुंबई या ठिकाणी झालं कुठं मुंबई बघा जन्म झाला मध्य प्रदेशमध्ये महू या ठिकाणी जन्म कुठं मध्य प्रदेश महू या ठिकाणी आणि त्यांचं निधन कुठं झालं आहे मुंबई या ठिकाणी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते यावर हजारो वेळा हजारो वेळा पोलीस भरतीला प्रश्न विचारला आहे एम पी एस सीमध्ये आरोग्यसेवकमध्ये तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप महत्त्वाचे समाजसुधारक आहेत पुढे बघा दलितांचा मुक्तीदाता म्हणून आंबेडकरांना संबोधले जाते एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मरणोत्तर भारतरत्न हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले जाते हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना आधुनिक मनू म्हटले जाते काय म्हटलं ते आधुनिक मनू सामाजिक समता हा यांच्या विचार विश्वाचा केंद्रबिंदू होता आंबेडकर हे एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकावन्न मध्ये नेहरू मंत्रिमंडळामध्ये कायदे मंत्री होते कोणते कायदेमंत्री साल लक्षात ठेवा एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकावन्नमध्ये नेहरू मंत्रिमंडळामध्ये कायदेमंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर बहिष्कृत हितकारणीची स्थापना त्यांनी केली होती एकोणीसशे चोवीसमध्ये आणि बहिष्कृत मेळा एकोणीसशे चोवीसमध्ये हे दोन्ही पण लक्षात ठेवा पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे कारण यावर प्रयापूर्वी प्रश्न विचारला गेलेला आहे बहिष्कृत हितकारणीची स्थापना कोणी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी केली होती एकोणीसशे चोवीसमध्ये नागपूरहून रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली होती वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस महाड येथे चौदा तळाचा सत्याग्रह केला होता लक्षात ठेवायचे महाड या ठिकाणी चौदा तळेचे सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस तारीख लक्षात ठेवा त्यानंतर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस पंचवीस डिसेंबर एकोणसत्तावीस मनुस्मृतीचं दहन केलं होतं पंचवीस डिसेंबर एकोणसत्तावीस मनुस्मृतीचे दहन दोन मार्च एकोणीसशे तीस नाशिक येथे काराम मंदिर सत्याग्रह केला के के होता एकोणीसशे के पस्तीसमध्ये मंदिर काय केलं होतं खुलं केलं होतं सर्वांसाठी तारीख लक्षात ठेवा नाशिक येथे काराम मंदिर सत्याग्रह एकोणीसशे पस्तीसमध्ये मंदिर खुले केलं होतं आणि सत्याग्रह केला होता के दोन मार्च एकोणीसशे तीसला त्यानंतर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस पुणे करार खूप महत्त्वाचा आहे चोवीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस पुणे करार करण्यात आला होता अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात एकशे अठ्ठेचाळीस जागा राखीव ठेवण्यात आले होते किती एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी मित्रांनो पुणे करार चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाला होता तर पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अजून कोण म्हणून झाला होता त्यांचं नाव मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढे बघा एकोणीसशे तेहतीसमध्ये दे मुखेड रथे धार्मिक ग्रंथांचे पारायण त्यानंतर ऑगस्ट एकोणीसशे छत्तीसमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती कधी ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती त्यानंतर एकोणीसशे बेचाळीस नागपूर हो नागपूर येथे ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना यासाठी आप्पा दुराई यांनी मदत केली लक्षात ठेवायचे यावर प्रश्न विचारला गेला आहे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली होती कधी केली होती कोणत्या ठिकाणी केली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यासाठी मदत कोणी केली होती तर आप्पा दुराई हे लक्षात ठेवा त्यानंतर मे एकोणीसशे शेहेचाळीस पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती यावर पोलीस भरतीला खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे महत्त्वाचा आहे मे एकोणीसशे शेचाळीस पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती त्यानंतर वीस जुलै एकोणीसशे शेहेचाळीस वीस जुलै एकोणीसशे शेचाळीस सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली होती सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स कोठे मुंबई या ठिकाणी आणि मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये असा एकदा ऑनलाईन प्रश्न विचारला गेला होता की सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स कोणत्या ठिकाणी आहे मुंबई या ठिकाणी आहे मिलिंद महाविद्यालय कुठे आहे हा सुद्धा प्रश्न विचारला गेला होता औरंगाबाद येथे आहे आणि वीस जुलै एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये शे 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली होती हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आंबेडकरांचं आपण लेखन बघू द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा त्यांचा ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा ग्रंथ आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी त्यानंतर In India, कास्ट इन इंडिया एकोणीसशे सोळा कास्ट इन इंडिया कोणाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे यावर देखील प्रश्न विचारला गेला आहे आणि द प्रॉब्लेम ऑफ रूप यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे एकोणीसशे तीसमध्ये जनता वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि एकोणीसशे छप्पन साली जनताचं काय केलं नाव बदललं होतं प्रबुद्ध भारत केलं होतं आता हे साल लक्षात ठेवा एकोणीसशे तीस एकोणीसशे तीसमध्ये जनता वृत्तपत्र आणि एकोणीसशे छप्पनला काय केलं होतं त्याचं नाव बदललं होतं काय केलं प्रबुद्ध भारत केलं होतं हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा एकोणीसशे तीस एकोणीसशे छप्पन्न त्यानंतर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये द अनटचेबल्स हे लिहिलं होतं त्यानंतर एकोणीसशे छप्पनमध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान कोणाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलं ग्रंथ आहे थॉट्स ऑन पाकिस्तान त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये बुद्ध आणि धर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये प्रकाशित झाला लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीशे सत्तावन्नमध्ये बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये प्रकाशित झाला असा प्रश्न विचारला जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला तर आपलं उत्तर असणार आहे बुद्ध आणि धम्म हे लक्षात ठेवायचं आहे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर मुकनायकची सुरुवात संत तुकाराम यांच्या तर बहिष्कृत भाराची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगानी होत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुकनायकची सुरुवात कोणत्या संतांच्या अभंगानी होत असे असा प्रश्न आला तर संत तुकाराम महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही बहिष्कृत भारत होतं त्याची सुरुवात कोणत्या संतांच्या अभंगानी होत असे असा प्रश्न आला तर संत ज्ञानेश्वरांच्या लक्षात ठेवा तुक संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर हे महत्त्वाचे आहेत मुकनायकची सुरुवात संत तुकाराम यांच्या अभंगाने आणि बहिष्कृत भारची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाने होत असे एकोणीसशे वीसमध्ये त्यांनी मुकनायक काढलं होतं काय मूकनायक लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकोणीसशे सत्तावीसमध्ये काय समता हे सुद्धा महत्त्वाचं आहे समता यावर यापूर्वी प्रश्न विचारला गेला आहे पेपरमध्ये एकोणीसशे सत्तावीस समता हु वेअर शूध्राज हे कोणाचं आहे एकोणीसशे शेहाऐंशीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलं होतं हु वेअर शूध्राज हे कोणाचं आहे ही साहित्य कोणाचं आहे तर एकोणीसशे शेहाऐंशीमध्ये डॉक्टर बाबासाहेब यांनी लिहिलेला आहे हू वेर सुद्रास त्यांचा लेखन संग्रह आहे त्यानंतर आता आपण त्यांचे वैशिष्ट्य बघू त्यांचे जे काही गुरु होते ते गौतम बुद्ध होते महात्मा फुले होते आणि कबीर होते तीन गुरु होते कोणकोणते गौतम बुद्ध महात्मा फुले आणि कबीर पोलीस भरतीला प्रश्न विचारला गेला आहे मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु किती होते तीन होते कोणकोणते होते नाव पण दिलेले किंवा असं असतं की ऑप्शनला गौतम बुद्ध असणार महात्मा फुले असणार कबीर असणार आणि खालीलपैकी कोणते हे मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु नाही तर हे तिन्ही ऑप्शन असणार त्या ठिकाणी आणि एक असा ऑप्शन असणार की ते त्यांचे गुरु नसणार त्याचं आपल्याला समजलं पाहिजे गौतम बुद्ध महात्मा फुले संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते एकोणीसशे वीसच्या मानगाव परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवतं एम पी एस सीमध्ये यावर प्रश्न विचारला गेला आहे एकोणीसशे वीस मानगाव परिषदेचे अध्यक्षपद त्यानंतर एकोणीसशे तीस एकतीस बत्तीस या तीनही गोलमेज परिषदात अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं एकोणीसशे तीस एकोणीसशे एकतीस आणि एकोणीसशे बत्तीस त्यानंतर एकोणीसशे पस्तीसला येवला नाशिक या ठिकाणी धर्मांतर घोषणा केली होती नाशिक जिल्ह्यामध्ये एवढा तालुका आहे आणि येवल्या या ठिकाणी एकोणीसशे पस्तीसमध्ये मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा त्यांनी केली होती एकोणीसशे पस्तीसमध्ये केली होती येवला या ठिकाणी केली होती नाशिक जिल्हा या ठिकाणी केली होती बघा कोणत्या जिल्ह्यात केली नाशिक जिल्ह्यात केली कोठे येवला या ये ठिकाणी येवला हा नाशिक जिल्हा तालुका आहे कधी केली होती एकोणीसशे पस्तीसमध्ये शिका संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश त्यांनी जनतेला दिला होता कोणता शिका संघटित व्हा संघर्ष करा त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते का ते अध्यक्ष होते हा प्रश्न एम पी एस सीला खूप वेळा विचारला गेलेला आहे त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हिंदू कोडबिल संसदेत त्यांनी मांडलं होतं हिंदू कोडबिल संसदेत मांडलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्यानंतर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी धर्मांतर केलं चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली चंद्रमणी महास्तवीर यांनी दीक्षा दिली आहे आता या ठिकाणी पोलीस भरतीला प्रश्न विचारला गेला एकदा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षा कोणी दिली होती तर चंद्रमणी महास्तवीर लक्षात ठेवायचे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली कोणत्या ठिकाणी घेतली तर नागपूर या ठिकाणी घेतली हे बी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी काही महत्त्वपूर्ण माहिती ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे ही माहिती पोलीस भरती तलाठी भरती आरोग्यसेवक एम पी सीमध्ये खूप वेळा यावर प्रश्न विचारला गेलेला आहे ऑलरेडी आणि तेच महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद